नमस्कार ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी पेट दोन हजार एकवीससाठी रिसर्च मेथडॉजीवर प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणजे सरा सराव प्रश्न जास्तीत जास्त सराव हवा या टॉपिकवरती म्हणून आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेत आहोत काही टॉपिक्स घेतो हो, त्याच्यावरती स्टडी करतो हो, त्याच्यानंतर सराव प्रश्न मध्ये मध्ये घेत असतो आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण दहा सराव प्रश्न घेणार आहोत रिसर्च मेथडजी या टॉपिकवर त्याआधी जे स्टुडंट्स आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी पेट दोन हजार एकवीससाठी प्रिपरेशन करत आहे त्यांच्या प्रिपरेशनला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे आपल्याला माहिती आहे नागपूर युनिव्हर्सिटी पेट एक्झामच्या पॅटर्नमध्ये ए एक सेक्शनमध्ये मा चाळीस मार्क्स हे रिसर्च मेथ्रोलॉजीला आहेत आणि दहा मार्क्स जे आहेत त्याच्यावर जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहे या पेपर पॅटर्नचा विचार करूनच ही टेस्ट सिरीज आम्ही तयार केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला पाच टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलेबस टेस्ट रिसर्च मेथ्रॉलजी या टॉपिकवर दहा टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये चाळीस क्वेश्चन्स असतील शिवाय तुम्हाला यासाठी नोट्स प्रोवाइड केल्या जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ज्याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे यामध्ये तुमचा सेक्शन ए जो आहे नागपूर युनिव्हर्सिटीचा तो पूर्णपणे प्रिपेअर होणार आहे पूर्ण तयारी तुमची या टेस्ट सिरीज थ्रू होऊ शकते करण्याच्यामध्ये नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत म्हणून येणाऱ्या पेट एक्झामसाठी समोर सामोरे जाण्यासाठी त्याला यश मिळवण्यासाठी त्या एक्झाममध्ये ही टेस्ट सिरीज आजच सबस्क्राईब करा ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर ही टेस्ट सीरीज जॉईन करा जेणेकरून मेमध्ये ही एक्झाम आहे तोपर्यंत तुमचा सिलेबस सगळा कव्हर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे म्हणून ही जॉईन करा सुरू याचा पहिला प्रश्न डॅश डॅश इज अ डायरेक्ट मेथड ऑफ एन्क्वायरी डॅश डॅश चौकशीची थेट पद्धत आहे या पिक ऑप्शन्सपैकी काय आहे जे चौकशीची थेट पद्धत आहे आपलं ऑप्शन्स आहे एन ऑब्झर्वेशन एक निरीक्षण अँड इंटरव्ह्यू म्हणजे एक मुलाखत सॅम्पलिंग म्हणजे नमुना नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काही नाही त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी अँड इंटरव्ह्यू म्हणजे एक मुलाखत ऑब्झर्वेशनमध्ये आपण स्वतः करत असतो ऑब्झर्वेशन पण आपल्याला त्याच्यात चौकशी करता येत नाही तर इंटरव्ह्यूमध्ये आपण चौकशी करतो आणि थेट थेट पद्धतीने इंटरव्ह्यूमध्ये चौकशी करू शकतो म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे बी अँड इंटरव्ह्यू एक मुलाखत नेक्स्ट क्वेश्चन रिसर्च रिपोर्ट स्टार्ट विथ डॅश डॅश ऑफ द इशू ऑर विच स्टडी वॉज फोकस ज्या विषयावर लक्ष केंद्रित केले गेले त्या विषयाच्या डॅश डॅश संशोधन अहवाल सुरू होतो कशावरून संशोधन अहवाल सुरू होतो जो विषय आपण निवडलेला आहे त्याच्यावरती कुठल्या गोष्टीने आपला अहवाल सुरू होतो तर आपले ऑप्शन्स आहे द प्रिफन्स म्हणजे प्रस्तावना द स्टेटमेंट म्हणजे विधान ए अँड बी अँड डी द अॅक्नॉलॉजमेंट पावती त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी द स्टेटमेंट स्टेटमेंट आहे आहे जो आपण विषय निवडलेला त्याच्यावरती आपण एखादं स्टेटमेंट केलेला रिसर्च रिपोर्ट मध्ये त्याच्यापासून अहवालाची सुरुवात होते नेक्स्ट क्वेश्चन डॅश अ गेन टू फ्युचर जनरेशन भविष्यातील पिढ्यांसाठी कायमची मिळकत आहे काय आहे भविष्यातील पिढ्या पिढ्यांची कायमची मिळकत तर आपल्या ऑप्शन्स आहेत रिटर्न कम्युनिकेशन लेखी संवाद रिटर्न रिपोर्ट लेखी अहवाल वर्बल कम्युनिकेशन तोंडी संवाद वर्बल रिपोर्ट म्हणजे तोंडी अहवाल त्या ऑप्शन्समध्येच आपल्याला करेक्ट ऑप्शन मिळत आहे बी रिटर्न रिपोर्ट रिपोर्ट जो काय असतो तो पुढच्या पिढ्यांसाठी तो कायमशी मिळकत असतो तो नेहमीसाठी तसाच राहिलेला असतो जो पुढच्या पिढ्यांसाठी उपयोग येईल असा लेखी संवाद संवादापेक्षा आपल्याला रिपोर्ट जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे पुढचा प्रश्न बघूया अ फायनल ड्राफ्ट शुड बी अंतिम मसुदा डॅश डॅश असावा कसा असावा आपल्या ऑप्शन्स आहेत संक्षिप्त कॉन्स ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ इन सिम्पल लँग्वेज सोप्या भाषेत डी ऑल ऑफ द अबो तर करेक्ट ऑप्शन असणार आहे डी ऑल ऑफ द अबो हे सगळे ऑप्शन्स जर आपल्या मसुद्यामध्ये असतील अंतिम मसुद्यामध्ये असतील तर तो योग्य आणि चांगला उत्कृष्ट दर्जाचा मसुदा असणार आहे म्हणून हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते आपल्या मसुद्यामध्ये असायला पाहिजे म्हणून करेक्ट ऑप्शन डी आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲक्युरेट इंटरप्रिटेशन कॅन बी अटेंड थ्रू अचूक विवेनाचे उद्दिष्ट साध्य करता येते कशानी आपल्या ऑप्शन्स आहेत ॲक्युरेट डाटा अचूक डेटा क्लासिफाईड अँड टॅबलेट डाटा वर्गीकरणाने टॅबलेट केलेला डाटा अन बायस डाटा निपक्षपाती डेटा अँड नन ऑफ दिस त्याच्या करेक्ट ऑप्शन असणार आहे निपक्षपाती डेटा डेटा अचूक आहे तो वर्गीकृत केलेला आहे की नाही याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं की नी पाती डेटा असायला पाहिजे म्हणजे अनबायस्ड डेटा असला पाहिजे तेव्हा आपलं उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येतं म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे नेक्स्ट क्वेश्चन एन सी ई आर स्टँड्स फॉर एन सी ए आरचा फुल फॉर्म काय आहे आपले ऑप्शन्स आहेत नॅशनल काउन्सिल ऑफ एक्यूरेट इकोनॉमिक रिसर्च नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक्स नॅशनल कमिटी ऑफ एक्यूरेट इकोनॉमिक्स रिपोर्ट नॅशनल कमिटी ऑफ ॲक्युरेट अँड अॅलॅबरेट रिपोर्ट याचं करेक्ट ऑप्शन आहे बी नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च हे आपल्याला लक्षातच ठेवा लागणार आहे फुल फॉर्म काय असणार आहे त्याचे तर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च नेक्स्ट क्वेश्चन सी एस ओ स्टँड्स फॉर सी एस ओचा फुल फॉर्म काय आहे आपले ऑप्शन्स आहे सेंटर अँड स्टेट ऑर्गनायझेशन सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन सेंटर सर्वे ऑर्गनायझेशन नन ऑफ दिस त्याचे करेक्ट ऑप्शन असणार आहे बी सेंटर स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ह्याचा फुल फॉर्म देखील आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे सी एस ओचा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन नेक्स्ट क्वेश्चन बघूया एन एस एस ओ स्टँड्स फॉर एन एस एस ओचा फुल फॉर्म काय आहे सांगायचं आहे आपले ऑप्शन्स आहेत नॅशनल स्टॅटिस्टिकल सर्वे ऑर्गनायझेशन न्यूट्रल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन डी नन ऑफ दीस तर करेक्ट ऑप्शन असणार आहे सी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन हे आपल्याला लक्षातच ठेवायला हवं की याचे फुल फॉर्म काय आहेत नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न आहे सेन्सस मेथड कॅन बी अडॉप्टेड इफ जनगणना पद्धत अवलंबली जाऊ शकत नाही जर आपले ऑप्शन्स आहेत द पॉप्युलेशन इज इनफायनाईट लोकसंख्या असीम आहे द इव्हॉल्युशन प्रोसेस डिस्ट्रॉय द पॉप्युलेशन युनिट मूल्यांकन प्रक्रिया लोकसंख्या एकक नष्ट करते ए आणि बी डी नन ऑफ दिस नन ऑफ दीज यापैकी काही नाही तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी लोकसंख्या इन्फायनाईट असेल तेव्हा आणि इव्हॉल्युशन प्रोसेस डिस्ट्रॉय झालेले असेल युनिट पॉप्युलेशन युनिटची त्यावेळेस देखील आपण ही पद्धत वापरू शकत नाही हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या अडथळा आहेत जनगणना पद्धत अवलंबण्यासाठी म्हणून करेक्ट ऑप्शन सी आहे या पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न ऍक्शन रिसर्च मीन्स कृती संशोधन म्हणजे कृती संशोधन म्हणजे ऍक्शन रिसर्च म्हणजे काय हे सांगायचं आहे आपल्या ऑप्शन्स आहेत लॉन्जिट्युडल रिसर्च एक रेखांशाचा संशोधन अँड अप्लाइड रिसर्च एक लागू संशोधन अ रिसर्च इनिशिएटेड टू अन इमिजिएट प्रॉब्लेम त्वरित समस्या सोडण्यासाठी संशोधन सुरू केलेले रिसर्च विथ इट्स सोशल इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह सामाजिक आर्थिक उद्दिष्ट असलेले संशोधन तर ऍक्शन रिसर्च कशाला म्हणतात तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी त्वरित समस्या सोडवण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला ऍक्शन रिसर्च म्हणतात कारण लगेच त्याच्यावर उपाय शोधायचे असतात आणि ते अप्लाय करायचे असतात म्हणून त्याला ऍक्शन रिसर्च असं म्हणतात इथे आपले आजचे दहा प्रॅक्टिस क्वेश्चन संपलेले आहेत बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन रिसर्च मेथड या टॉपिकवर